नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, राज्यात वादळी पावसाची शक्यता. परतीच्या मान्सूनसाठी राज्यात पोषक वातावरण तयार होत आहे, त्यामुळे राज्यातील अनेक भागात काही अंशी ढगाळ हवामान असून तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे. तारीख 9 या सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यात आणि संपूर्ण विदर्भात वादळी वारे व विजेच्या कडकडासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने सूत्रांनी व्यक्त केला आहे. तर बघा मित्रांनो, पुन्हा एकदा शक्यता आहे राज्य वादळी वारे पावसाची. तर गेले काही दिवस पावसाने चांगलीच उघडीप दिली होती, पण आता कोकण व मध्य महाराष्ट्र ढगाळ हवामान आहे. मागील 2 दिवसापासून विदर्भात पुन्हा पावसाने जोर धरला आहे व उत्तर अंदमान आणि बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र सक्रिय झाले आहे. त्यामुळे रविवारपासून तारीख 11 कोकण वगळता राज्यात सर्वच मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वातावरणात चढ उतार झाले आहेत. सोलापूर येथे 35 अंश सेल्सिअसची सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली आहे. पुण्यातही कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली असून सरासरीच्या तुलनेत 2.3 अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. महाबळेश्वर येथे 16.0 अंश सेल्सिअसचे सर्वात कमी किमान तापमान नोंदवले गेले आहे. पावसामुळे विदर्भातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत 4 अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. उद्याही सततधारची शक्यता आहे असेही हवामान खात्याने दिले आहे. तर महत्त्वाचे बघा मित्रांनो, उद्या म्हणजे तारीख 10 कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि मराठवाड्यातील बीड, परभणी, नांदेड, उस्मानाबाद व विदर्भातील सर्व जिल्ह्यात हलक्या ते जोरदार पाऊस पडेल. तर पुढील 3 ते 4 दिवस राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वातावरणात वेगाने बदल होत असून पावसासाठी वातावरण बनत आहे. तर बघा मित्रांनो, उद्याही अलर्ट आहे कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील बीड, परभणी, नांदेड, उस्मानाबाद व विदर्भातील सर्व जिल्ह्यात हलक्या ते जोरदार पाऊस पडेल. तर तारीख 11 कोकण वगळता राज्यात सर्वत्र मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वातावरणात चढ उतार होत असल्याने हा बदल होत आहे. तर बघा मित्रांनो, राज्यात पुन्हा एकदा वादळी वाऱ्याची पावसाची शक्यता आहे. तसेच तारीख 9 आज सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यात, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यात या संपूर्ण विदर्भात वादळी वारे आणि विजेच्या कडकडासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.